आज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर केवळ एक वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं। बंधु भगिनींनो, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला की महाराष्ट्र बदलताना दिसतो आहे, आणि म्हणून आज देशाला मोदीजींच्या रूपाने एक असं नेतृत्व मिळालं की जे नेतृत्व महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम करताय। अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी ज्यावेळी काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा आतंकवादी लावू देत नव्हते, ज्यावेळी देशाच्या पंतप्रधानांच्या हातामध्ये एवढी ताकद नव्हती की त्या ठिकाणी जाऊन तिरंगा झेंडा लावतील अशा परिस्थितीमध्ये हेच नरेंद्र मोदी होते जे मुरली मनोहर जोशी सोबत लाल चौकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी तिरंगा झेंडा लावला।